न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग 20 ऑगस्ट 1850 साली मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. गोव्याहून मुंबईमध्ये जी सारस्वत ब्राह्मणांची घराणी आहेत जी तिकडून आली मुंबईहून गोव्याहून मुंबईमध्ये, त्यापैकी त्यांचं एक घराणा आहे तेलंग घराणा. ठीक आहे. त्यांच्या ज्या जन्मदाता वडील आहेत त्यांचं नाव बापूभाई होते. ठीक आहे. आणि बापूभाईंचे बंधू त्र्यंबक आणि यांना अपत्य नसल्याने त्र्यंबकरावांनी काशीनाथांना दत्तक घेतलं. ठीक आहे. त्यांच्या वडिलांचं नाव आहे बापूभाई, पण त्यांच्या नावापुढे काशीनाथ त्र्यंबक तेलंग लावतात. ठीक आहे. आता त्यांच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी बघू. काशीनाथरावांचं शिक्षण मुंबईमध्येच झालं. त्याच्यानंतर 14व्या वर्षी ते मॅट्रिक झाले. मॅट्रिकला संस्कृत विषय घेऊन ते उत्तीर्ण होणारे पहिले विद्यार्थी आहेत. सो आपल्याला सरळ प्रश्न येऊ शकतो की पहिले विद्यार्थी कोण होते संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण होणारे, तर काशीनाथ त्र्यंबक तेलंग. मॅट्रिक नंतरच्या शिक्षणासाठी एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं. 1868 साली BA पास झाले. 1869 साली MA पास झाले. आणि त्यांनी MA करतानाच कायद्याचा अभ्यास केला. ठीक आहे. त्यानंतर 1919 वर्षी LLM LB, एक मिनिट, MA LLB 1919 वर्षी MA LLB पास झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर भैरवनाथ कानविंदे यांच्या ज्या यांची जी पुतळाबेन आहे, ठीक आहे, या मुलीशी विवाह केला. पुतळाबेन किंवा अन्नपूर्णाबाई दोघांपैकी कोणतंही नाव लक्षात ठेवा, त्यांच्याशी विवाह केला. त्यांनी मुंबईच्या हायकोर्टमध्ये वकिली सुरुवात केली. बॉम्बे हायकोर्टमध्ये होते ते. त्याच्यानंतर 1889 मध्ये हायकोर्टच्या न्यायाधीश पदी त्यांची नियुक्ती झाली. तर 1889 साली हायकोर्टचे न्यायाधीश झाले. ठीक आहे. हिंदू कायद्यातील सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला होता. सो हिंदू कायद्यातील त्यांनी सुधारणांना त्यांनी सपोर्ट केला होता. वयाच्या संमती कायद्यास त्यांनी मान्यता त्यांची मान्यता होती. त्याची राजकीय वाटचाल बघूया. 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये KT तेलंग, त्याच्यानंतर फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी यांनी ह्या संघटनेची स्थापना केली. ठीक आहे. 1885 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या स्थापनेच्या वेळेस KT तेलंग हे एक आपण असं म्हणू शकतो की त्यांच्यापैकी एक होते. आपल्याला ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन देतील आणि आपल्याला सहसा KT तेलंग जर ऐकलेलं नसेल तर चुकू शकतं, पण KT तेलंग, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी यांनी या संघटनेची स्थापना केली. ठीक आहे. KT तेलंग, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी हे ब्रदर इन लॉ या नावाने प्रसिद्ध होते. सो ब्रदर इन लॉ नावाने कोण प्रसिद्ध होतं हे लिहू शकतं, जे संस्थापक आहेत ते KT तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी. ठीक आहे. 1882 च्या हंटर कमिशन मधली त्यांची इन्व्हॉल्वमेंट बघूया. 1854 मध्ये वुड्सचा खलिता जेव्हा सुचवला होता त्याची अंमलबजावणी पाहणे आणि प्राथमिक शिक्षणासंबंधित जे सुधारणा होत्या ना त्या सुचवणे यासाठी 1882 मध्ये नेमण्यात आलेलं जे विल्यम हंटर साहेबांचं कमिशन होत, ठीक आहे, त्यामध्ये भारतीय मंडळीचा सहभाग होता आणि त्यांच्यापैकी हे एक होते. त्याच्यात KT तेलंग, सय्यद महमूद, त्यांचं पूर्ण नाव सर सय्यद अहमद खान यांच्या ऐवजी घेण्यात आलं होतं, सर सय्यद महमूद. ठीक आहे. त्यानंतर आनंद मोहन बोस आणि भूपेंद्र सिंग मुखर्जी, नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हंटर कमिशन मध्ये भारतीय मंडळी कोण कोणते होते, KT तेलंग, सय्यद महमूद, आनंद मोहन बोस आणि भूपेंद्र सिंग मुखर्जी. त्यांच्या सोबतच हाजी गुलाम, पी रंगनाथ मुदलियार, त्याच्यानंतर महाराज जितेंद्र मोहन टागोर आणि याचे सेक्रेटरी कोण कोण होते, तर BL राईस आणि गव्हर्नर होता लॉर्ड रिपन. ठीक आहे. सेक्रेटरी होता BL राईस आणि गव्हर्नर होते लॉर्ड रिपन. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट बघूया. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काशीनाथराव स्थापनेमध्ये होतेच.
आणि 1885 ते 1889 मध्ये ते चिटणीस म्हणून काम केलं राष्ट्रीय काँग्रेसचे. सो आपल्याला प्रश्न येऊ शकतो 1885 ते 1889 या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसचे चिटणीस म्हणून त्यांनी काम बघितलं. त्याच्यानंतर रखमाबाई खटला त्यांच्याबद्दल एक प्रसिद्ध आहे, त्याच्याबद्दल बघूया आपण. पालघर जिल्ह्यातील जे साफाळा होत तिथे दातीवराचे जे दादाबाई भिकाजी ठाकूर यांच्याशी वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी लग्न केलं, ठीक आहे. आणि 1883 मध्ये रखमाबाई वयात आल्यानंतर दादाजींनी त्यांना घरी बोलवलं. मात्र केवळ श्रीमंत पण निरुद्योगी असलेल्या दादाजींच्या घरी जाण्याने जाण्याचे त्यांनी नाकारले. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. हे प्रकरण खूप कमी लोकांना माहिती, सो त्याच्यावर प्रश्न याचे चान्सेस आहेत. आणि त्याच्यानंतर रॉबर्ट हिल यांच्या न्यायालयात चाललेला हा जो खटला होता ना, हा के टी तेलंग यांनी रखमाबाईची बाजू मांडली, ठीक आहे. रखमाबाईंनी ज्यांनी जायला नकार दिला होता कोणाच्या दादाजींच्या घरी, त्यांची बाजू के टी तेलंग यांनी मांडली. आणि ह्या खटल्याचा निकाल पण रखमाबाईंच्याच बाजूने लागला. पण नेटी ओपिनियन आणि केसरी वृत्तपत्रांनी रखमाबाई विरोधी मोहीम उघडली होती, ठीक आहे. कोणी कोणी तर नेटिव्ह ओपिनियन आणि केसरी या वृत्तपत्रांनी त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली होती, ठीक आहे. 1865 साली विधवा विवाह उत्तेजक मंडळ आहे ना, त्याच्या स्थापनेत सुद्धा के टी तेलंग यांचा सहभाग होता. इल्बर्ट बिल विरोधात युरोपियन लोकांना जी युरोपियन लोकांनी जी चळवळ केली होती ना, त्याला सुद्धा के टी तेलंग यांनी विरोध केला होता. इल्बर्ट बिल विरोधात जे युरोपियन लोकांनी चळवळ केली होती त्याला सुद्धा के टी तेलंगांचा विरोध होता. 1892 मध्ये मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हा एक मुद्दा महत्वाचा आहे, 1892 मध्ये मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हिंदू युनियन क्लबशी ते संबंधित होते. आद्य शंकराचार्य ते पश्चिम मुगतचा जो राजा होता पूर्व वर्मा यांच्या कारकिर्दीत होऊन गेलेल्या कारकिर्दीत होऊन गेल्याचे त्यांनी सिद्ध केलेलं आहे, ठीक आहे. डॉक्टर बेबर यांनी रामायण ह्या काळा संबंधित मांडलेला जो सिद्धांत होता ना, तसेच लेटिंगर यांचे भगवद्गीताचे संबंधितचे प्रतिपादन होते त्याला तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढण्यात आले होते, ठीक आहे. डॉक्टर बेबर रामायण यांनी, ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी भाषा संवर्धक मंडळी ह्याची स्थापना सुद्धा के टी तेलंग यांनी केली. मराठी भाषा संवर्धक मंडळी, ठीक आहे. याचा उद्देश काय होता, ते ऐतिहासिक त्यानंतर चारित्रात्मक बोधपर आणि उपयुक्त विषयांवर ग्रंथ निर्मिती करावी असा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर काशीनाथरावांचे जे लेख आहेत ते जनरल ऑफ द लॉयल एशियाटिक सोसायटी आणि इंडियन अँटिक्वेरी या नियतकालिकातून त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. त्यांचे जे लेख आहेत ना, ते जनरल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी इंडियन अँटिक्वेरी या नियतकालिकातून त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. सो आपल्याला प्रश्न येऊ शकतो कशातून प्रसिद्ध केलं होतं. त्यांचे मराठी जे निबंध आहेत ते शास्त्र व रूढी यांच्या बाळांविषयी जे विचार होते त्याच्यावर त्यांनी निबंध लिहिले होते. त्यानंतर सामाजिक विषयांसंबंधित जी तडजोड आहे त्याच्यावर त्यांनी निबंध लिहिले होते. आणि या निबंधातून त्यांनी धार्मिक सुधारणा संबंधित विचार मांडले होते, ठीक आहे. त्यांचे संपादित ग्रंथ बघूया आपण. भर्तृहरीची नीती, वैराग्य शक्ती, मुद्रा राक्षस नाटक, शहाणा नाथन आणि स्थानिक स्वराज्य व्यवस्था. स्थानिक स्वराज्य व्यवस्था सुद्धा यांचाच ग्रंथ आहे. त्यांनी गीतेची इंग्रजी गद्यपदात्मक अनुवादन केले. सो इंग्रजी त्यांनी गीतेचे इंग्रजी गद्य पद्यात्मक केले. सो आपण असं म्हणू शकतो की अनुवाद कोणी केला, के टी तेलंग यांनी केला होता इंग्रजीत याचा, गीतेचा इंग्रजीत.
आई वडिलांची मर्जी राखणे करता त्यांनी सतत सतवणाऱ्या मूळ व्याधीचे ऑपरेशन करण्यासाठी नकार दिला होता आणि त्याचाच त्यांचा अंत झाला. ठीक आहे, आई वडिलांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी त्याचं ऑपरेशन नव्हतं केलं आणि त्याच्यातच त्यांचा अंत झाला. ठीक आहे, हे न्यायमूर्ती तेलंग हे मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्याच्यानंतर 1864 मध्ये काशीनाथराव हे जे आहेत के टी तेलंग आहेत, हे संस्कृत विषय घेऊन मॅट्रिक पास झाले, फर्स्ट विद्यार्थी होते 1864 मध्ये. ठीक आहे, त्यांचा मृत्यू 1 सप्टेंबर 1893 रोजी झाला. 1 सप्टेंबर 1893 रोजी. ठीक आहे,